आज भारत वर्सेस न्यूझीलंड सेमीफायनल मॅच वानखेडे स्टेडियम मुंबई येथे आहे. भारताची टीम ही सेमीफायनल विजयी करून फायनलला जावी या मनोकामनेपोटी विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे जरीपटका संकटमोचन हनुमान मंदिर येथे होम हवन करण्यात आले. भारत आणि न्यूझीलंडमध्ये सेमीफायनल सामना रंगणार आहे आणि या सामन्याकडे संपूर्ण भारतवासियांचं लक्ष लागलं आहे. अशातच आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे विश्व हिंदू परिषद नागपूर शहर मंत्री अमोल ठाकरे यांच्या नेतृत्वात जरीपटका संकटमोचन हनुमान मंदिर येथे भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आले. विश्वकप भारतात यावा आणि पुन्हा भारतात विश्वकप आल्यानंतर दिवाळी साजरी करू या आशेने हनुमान मंदिरात यज्ञ करण्यात आले आणि हनुमान महाराजांना साकडं घालून मागणी केली गेली की तुमच्याप्रमाणे भारतीय टीमला देखील हा सामना विजय करण्याचं बळ द्यावं. मी अमोल ठाकरे, विश्व हिंदू परिषद नागपूर शहर मंत्री. आम्हाला सर्वांना माहित आहे की आज भारताची आणि न्यूझीलंडची सेमीफायनल वानखेडे स्टेडियम मुंबईला आज मॅच आहे आणि निरंतर आपली भारतीय टीम विजयी होत आहे. ती सेमीफायनलमधून फायनलला जावी आणि फायनलमध्ये गेल्यानंतर ते विश्वकप भारतात त्यांनी आणावं आणि विश्वकप आणल्यानंतर जसं 12 तारखेला आम्ही पूर्ण भारतीयांनी दिवाळी साजरी केली तशी त्या दिवशी पण आम्ही पुन्हा दुसरी दिवाळी साजरी करू यासाठी आज जरीपटकाच्या संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये आम्ही यज्ञ केला आहे. आणि आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे हा विषय माहीत आहे की यज्ञ केल्यानंतर विजय सुनिश्चित होते म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे या यज्ञ इथं केला गेला आणि हनुमानजी महाराजांना साकड घातलं की जसे तुम्ही बलशाली आहे तसं तुमचं बल आपल्या भारतीय टीमला तुम्ही द्यावं आणि आपली भारतीय टीम विश्वविजयी व्हावी असं आज आम्ही बजरंग दलातर्फे विश्व हिंदू परिषदातर्फे आपल्या हनुमानजींना आम्ही साकडं घातलेलं आहे.